अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज थेट मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन केलं आहे। मंत्रालयातील जाळीवर उतरून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी पोलिसांनी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांना जाळीवरून बाहेर काढलं आहे। दरम्यान या आंदोलनात एक शेतकरी बेशुद्ध झाला, त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ॲम्ब्युलन्सने दवाखान्यात नेलं। आज सरकारने चर्चा केली नाही तर उद्या आत्महत्या करू असा थेट इशाराच या शेतकऱ्यांनी दिला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। दरम्यान या आंदोलक शेतकऱ्यांचा नेमक्या मागण्या काय, त्यांचं म्हणणं काय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आंदोलक शेतकऱ्यांची मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली आणि लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचा न्यायनिवाडा करू असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय। वर्धा इथले शेतकरी आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली आहे। मी दादा भुसे स्वतः होते आणि संबंधित विभागाचे जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आपले दीपक कपूर त्यांना सूचना दिल्यात। 10-12 दिवसामध्ये एक महत्त्वाची मीटिंग लागेल आणि त्याच्यामध्ये त्या सर्व त्यांचा आढावा घेऊन त्यांना जो काही न्याय द्यायचा तो दिला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।